मित्रांनो, आपण सातत्याने म्हाडाकडून जे काही आपल्याला अपडेट्स देण्यात येत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि जसजसे नवीन नवीन लॉटरीबद्दलची माहिती येते आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. खरं तर मित्रांनो, अनेक दिवसापासून जी एक लॉटरी वेटिंग आहे ती आहे मुंबई आणि कोकण मंडळाची. कोकण मंडळाच्या बाबतीत आपण अपडेट पाहिलेलं आहे की नव्यानेच सानपाडा, घनसोली, ठाणे, वर्तकनगर या ठिकाणी ठाणेची लॉटरी येणारच आहे आणि त्याच्याशिवाय 4,100 घरांची लॉटरी ही येणार होती कोकणची, पण आता त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे आणि काही नवीन घरांची भर त्यात टाकण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, खरं तर जी काय ठाण्याची लॉटरी येणार होती, पूर्वीची अपडेट जे काही सांगितलं होतं अगोदरचं, त्याच्यामध्ये ठाणे वर्तकनगर आहे किंवा घोडबंद रोड आहे, घनसोली नवी मुंबई आहे, सानपाडा आहे, अशा ठिकाणी घरी येणार होती आणि त्याची जाहिरातीची तयारी ही जवळजवळ पूर्ण झालेली होती. म्हाडाची त्याची जाहिरात आता या 2-4 दिवसात प्रसिद्ध करणं अपेक्षित होतं, पण आता पुन्हा याच्यात काही बदल करण्यात आलेले आहेत. आता ते बदल म्हणजे कुठले आहेत मित्रांनो? जे काही पूर्वीची स्कीम होती, पूर्वीची जी काही माहिती सांगितली होती ती मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं ही एकंदरीत लॉटरी ही कशी असणार आहे. तर या ठिकाणी जे काही अगोदर सांगितलं होतं मित्रांनो की जे काही कोकण म्हणजे लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये PMAY अंतर्गत जवळजवळ 1250 घरी येतील असं सांगितलं होतं, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1250 घरी असतील असंही सांगण्यात आलं होतं. त्याशिवाय सानपाडा नवी मुंबई येथील गुडविल प्रकल्पामध्ये LIG उत्पन्न गटासाठी एकूण 25 घरे असतील आणि त्यांची किंमत 16-18 लाखाच्या दरम्यान असेल असंही आपण अपडेट पाहिलेलं आहे. त्याशिवाय घनसोली नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 24 घरे येणार आहेत ज्यांची किंमत 24 लाख असणार आहे. ती 1BHK किंवा 2BHK स्वरूपाची असू शकतात, त्याची डिटेल्स अजून मिळालेली नाही आहेत. त्यानंतर घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी LIG घरांसाठी 69 घरे उपलब्ध होणार आहेत आणि त्यांची किंमत असणार आहे जवळजवळ 16 लाखाच्या दरम्यान. पण आता जे काही त्यानंतर खोणी कल्याण याही ठिकाणी काही घरे असणार आहे जे PMAY अंतर्गत असणार आहेत, त्याच्यात EWS उत्पन्न गटाकरता 60 घरे असतील, त्याची किंमत 17 लाख असेल असंही ऑलरेडी आपण अपडेट पाहिलेलं आहे. त्याशिवाय शिरढोण कल्याण म्हणजे त्याच खोणीच्या बाजूलाच शिरढोण नावाचा एरिया आहे, तिथे जवळजवळ EWS उत्पन्न गटासाठी 340 घरे उपलब्ध होतील आणि त्यांची किंमत 14 लाख असेल असं आपण अपडेट ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता जे काही नवीन अपडेट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अजून काही घरांची भर त्यामध्ये पडलेली आहे. आता पूर्वीची जी काही संख्या सांगितली होती मित्रांनो ती जवळजवळ 4100 घरांसाठी सांगितली होती, पण आता ही घरे 4100 वरून 4721 करण्यात आलेली आहे, ही संख्या वाढवण्यात आलेली आहे. तर नेमकं ही संख्या कुठे वाढलेली आहे किंवा कुठल्या याच्यामध्ये वाढलेली आहे, तर जे काही ठाण्यातील विहंग बिल्डर्स जे आहे विहंग समूहाच्या प्रकल्पातील 20% योजना जी आहे, 20% सर्वसमावेशक योजना त्याअंतर्गत जवळजवळ 256 घरे ही म्हाडाला उपलब्ध झालेली आहेत किंवा म्हाडाकडे हस्तांतरित झालेली आहेत आणि ही खरंच ठाणेकरांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे. दुसरं आहे मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेकडून जवळजवळ 300 घरे ही म्हाडाला मिळालेली आहेत, म्हणजे ठाणे मनपाच्या हद्दीतील जवळजवळ 300 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेतील 300 घरे ही महानगरपालिकेची ही ठाणे म्हणजे म्हाडाला हँडओव्हर झालेली आहेत आणि त्याचीही जाहिरात लागलीच काढली जाणार असल्याने किंवा त्यांचा समावेश याच सोडतीत करायचा असल्याने ही सोडत थोडी पुढे ढकलली आहे, म्हणजे 5-6 दिवसानंतर याची जाहिरात येईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे आणखी 4-5 दिवस या जाहिरातीसाठी लागू शकतील. आता जी काही घरांची संख्या सांगितली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की नव्यानेच म्हाडाने बऱ्याच प्रणालीमध्ये बदल केलेले आहेत, बऱ्याच अंशी काही चेंजेस केलेले आहेत आणि त्यानुसारच सध्या पुणे मंडळाची जाहिरात सुरू आहे, पुणे मंडळाची लॉटरी आलेली आहे, अनेकजण त्यासाठी अर्ज करत आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता जसे जसे वेळ मिळेल तसं तसं आपण अपडेट्स हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत मित्रांनो. आता जी काही घरांची संख्या सांगितलेली आहे ती आता 4721 म्हणजे जवळजवळ 5000 दरम्यान या घरांची संख्या झालेली आहे. आता नेमकं या घरांची म्हणजे एरिया आणि किंमत काय आहे हाही प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही ठाण्यातील विहंग समूह आहे त्या समूहातील जवळजवळ 256 घरे ही 20% योजनेतील LIG उत्पन्न गटाकरिता उपलब्ध झाली असून त्यांचं जे काही कार्पेट एरिया सांगितला गेला आहे तो आहे 300 स्क्वेअर फीट, म्हणजे साधारणतः 1BHK स्वरूपाची घरे आहेत आणि त्यांची किंमत सांगितली गेली मित्रांनो 20 लाख रुपयापर्यंत त्याची किंमत असेल असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, हे ठाण्यातील प्रकल्पाबद्दल मी सांगतोय. त्यानंतर मित्रांनो जे काही विरार महानगरपालिकेकडून जवळजवळ 300 घरे ही म्हाडाला प्राप्त झालेली आहेत,
ती अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत, अर्थातच EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांच्यासाठी ही घरे असून या घरांचं क्षेत्रफळ सुद्धा जवळजवळ 300 चौरस फूट आहे, 300 स्क्वेअर फीट आहे आणि या घरांची किंमत 17 लाख रुपये आहे, असं एक नवीन अपडेट म्हाडाकडून देण्यात आलेलं आहे जे आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे एकूण पूर्वीची जी काही लॉटरी होती त्या लॉटरीत आता भर पडणार आहे. म्हणजे विशेषतः ठाणेकरांसाठी, म्हणजे ठाण्यामध्ये घरांची संख्या वाढणार आहे. म्हणजे विरार असेल किंवा वसई असेल याही पट्ट्यामध्ये अनेक घरे उपलब्ध होणारच आहेत, जे 20% सर्वसमावेश योजना आहे. त्याशिवाय वसई म्हणजे आता बघा, सानपाडा झालं, घनसोली आहे, ठाणे आहे, घोडबंदर रोड आहे, वर्तकनगर आहे. वर्तकनगर या ठिकाणची लॉटरी मित्रांनो फक्त आणि फक्त पत्रकार बांधवन करतात असेल असंही म्हाडाने सांगितलेलं आहे. ते जाहीर आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी स्पष्ट होतील. घोडबंदर रोड याही ठिकाणी विविध प्रकारांमध्ये अनेक घरे उपलब्ध होणार आहेत. आता ही महत्त्वाची माहिती, जे काही घरे दिली त्याच्या व्यतिरिक्त अनेक घरे उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय मीरा रोड आहे, वसई आहे, विरार आहे, याही ठिकाणी काही घरे उपलब्ध होणार आहेत. म्हणून जे काही विखुरलेली घरे आहेत तीही घरे या सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याने आता कुठतरी म्हाडाच्या लॉटरीतील संख्या ही आता वाढलेली आहे आणि ही अर्जदारांच्या बाबतीत अतिशय दिलासादायक बाब आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, कोकण मंडळाच्या नंतर लागलीच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्याही अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईतील प्राईम लोकेशनच्या ठिकाणी सुद्धा अनेक घरे ही म्हाडाच्या लॉटरीतून उपलब्ध केली जाणार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त शासकीय गृहनिर्माण योजनांची माहिती देत असतो. जर तुम्हाला म्हाडा सिडको PMRDA MMRDA म्हणजे मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे अपडेट्स आम्ही आपल्या चॅनलवरून देत असतो. तुम्ही तर मित्रांनो कोकण मंडळाच्या बाबतीतला अतिशय महत्त्वाचा अपडेट किंवा ठाण्याच्या बाबतीतला अतिशय महत्त्वाचा अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.